हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या दररोज होत असलेल्या किमतीमध्ये वाढी याबाबत केंद्र शासनाच्या विरोधात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन सादर केले. हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या दररोज होत असलेल्या किमती वाढमध्ये केंद्र शासनाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नवयुवक केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इरफान पठाण, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, विशाल खंदारे, ऋषिकेश शहाणे, नगरसेवक नाजीम रजवी यांचाही या निवेदनामध्ये समावेश होता. माधव कोरडे, सूरज वडकुते, ॲडव्होकेट केशव पाटील, आशिष हंबर्डे, पठाण अफरोज, ईश्वर खान, करेवार प्रकाश मुंडे, दत्ताराम नवघरे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन सादर केले. केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल व गॅस हे जे दरवाढ जे होत आहेत तर दर महिन्याला दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे आणि त्या अनुषंगाने आज जर बघितलं आपण तर पेट्रोल हे 115 रुपये आणि डिझेल 102 रुपये अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढवलेले आहेत. वास्तविक पाहिलं तर या सरकारनं ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हतं त्यावेळेस फक्त महागाई आणि पेट्रोल दर वाढ व्हायलेत यामुळं सरकार सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता स्थापन केली, परंतु आज रोजी यांना त्यांचा विसर पडलेला आहे. आपण बघितलं असेल तर दिवंगत वाजपेयी साहेबांनी 17 पैशानं फक्त दरवाढ झाली होती तर गाडीचा मोर्चा, बैलगाडी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला होता, परंतु आज ह्या सरकारला एवढी जाणीव नाही की जे आपले धोरण आहेत या धोरणाला सोडून हे काम करत आहेत आणि यामुळं या दरवाढीमुळं आज सर्व सामान्यांचं बजेट कोसळलेलं आहे, कंबरडं मोडलं आहे. कारण यांचा परिणाम जे आहे तर सर्वांनाच होतो, कारण एसटीचे तिकीट वाढतात, बाकी गाड्यांच्या महागाई वाढती आणि म्हणून आज सर्व महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवकच्या वतीने निषेध म्हणून साजरा करण्यात आला आणि बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आज इथंसुद्धा हिंगोलीमध्ये आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा पूर्ण करण्यात आला. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीमुळं आज सर्व जनसामान्य शेतकरी, जनसामान्य व्यापारी सर्व त्रस्त आहेत. कारण दिवसेंदिवस जी वाढती महागाई आहे, पेट्रोलचे भाव असतील, डिझेलचे भाव असतील, पर्यायी गॅसचे भाव असतील, या सर्व वाढत्या महागाईमुळं सर्व जनसामान्य जनता आज त्रस्त आहे. केंद्र शासनाच्या विरोधात सर्व जनतेचा रोष आज समोर दिसून येत आहे. सर्वही जनता आज रस्त्यावरती उतरलेली आहे. या भारताचे पंतप्रधान या महागाईच्या संदर्भात म बोलण्यासाठी सुद्धा तयार नाहीत. एवढी महागाई वाढत आहे. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्या काळामध्ये थोडं जर 50 पैशानं जर पेट्रोल वाढलं तर सर्व भाजपची लोकं रस्त्यावरती उतरत होती. पण आज भारतामध्ये पेट्रोल वाढत असताना महाराष्ट्रामध्ये मधले बीजेपीचे कोणतेही पदाधिकारी बोलायला तयार नाहीत. म्हणजे याचा अर्थ या जनसामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्यासाठीच हे केंद्र शासन या ठिकाणी आलेलं आहे काय? ही जनता ज्या भावना या जनतेमध्ये निर्माण होत आहे येणाऱ्या काळामध्ये. प्रतिनिधी परशुराम जाधव, न्यूज टुडे 24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.